वाडले हे दुरावे कळे ना सुरे बाग आता सुनी सुनी सारी काकडे नाशी हरवली। शाळा म्हटलं की एकदम म्हणजे फ्रेश आणि मूड फ्रेशच होत असतो। त्या आठवणी मागच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात आणि किती केलं तर शाळेचं आणि प्रत्येक व्यक्तीचं कनेक्शन वेगळंच असतं। शाळा ही शाळाच असते, त्याची तुलना इतर कुठल्याही गोष्टीत होत नाही। तर नमस्कार, स्वागत आहे आपल्या आपल्या चॅनलमध्ये। मी आहे रेणुका आणि आज आपण पाहणार आहोत माझ्या शाळेचं। आज दुसरं काहीच नाही आहे व्हिडिओमध्ये, फक्त माझी शाळा आहे आणि हेच खूप काही आहे माझ्यासाठी। याच्यासाठी इथून माझ्या शाळेची स्टार्टिंग होते, माझ्या शाळेचं नाव आहे तुम्ही पाहू शकता आणि इथून माझ्या शाळेची स्टार्टिंग होते। अगोदर मी जेव्हा लहानपणी होते तेव्हा शाळा खूप छोटी होती, पण मी आठवी नववीला जेव्हा आले तेव्हा ही पूर्ण अशी एवढी मोठी शाळा झाली, पलीकडे एकदम छोटी होती। अशा पद्धतीने पूर्ण आठवी नववी दहावी आम्ही पूर्ण ही 3 वर्ष याच्यामध्ये परत काढलेले आहेत। पलीकडची पाडून दुसरी बांधण्यात आली होती ही अशा पद्धतीने आहे। प्रिन्सिपलचा इथे रूम आहे आणि परत पलीकडे 8वी 9वीचे खाली म्हणजे सगळे मोठे विद्यार्थी, परत वरती 5वी ते 10वीपर्यंतची शाळा होती ही। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने 2 मजली शाळा आहे आणि पुढे जी ग्राउंड आहे तिथे आम्ही खेळायचो कबड्डी वगैरे, खो खो हे ते खेळायचो। आणि इथे संविधान वगैरे लावलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। ही माझी आई आणि इशू थांबलेली आहे, पूर्ण म्हणजे असं इतकं बघून डोळे भरून आले माझे की म्हणजे मी सांगू शकत नाही। पूर्ण आठवणी ताज्या झाल्या आणि मला असं प्रत्येक गोष्ट सेव्ह करायला आवडते। मी मला जेव्हा आठवण येईल तेव्हा मी हा व्हिडिओ बघत जाईन, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे। अशा पद्धतीने पूर्ण ते ग्राउंड आहे आणि पूर्ण गार्डन वगैरे, हे पूर्ण गार्डन वगैरे आहे आणि इतकं मस्त वातावरण होतं ना। पण आता कोरोना असल्यामुळं सगळं बंद वगैरे चालू आहे, त्यामुळे सगळं बंद आहे, कोणीच नव्हतं तिथे। 1-2 सेवक वर्ग होते, तेवढे काकाच होते, त्यामुळं दुसरं कोणी नव्हतं तिथे। थोडंसं शूट केलं पलीकडे, आम्ही नाही गेलो, इशू रडत होती, त्यामुळं मग परत इकडूनच या साईडने इकडूनच आलो। पलीकडच्या साईडने पण खूप मोठी शाळा आहे अशी, खाऊ वगैरे खायला असतं असायचा, ती धमाल, ती मस्ती, इकडे तिकडे फिरणे, म्हणजे एक वेगळंच हे होतं, म्हणजे नाही सांगू शकत मी ते शब्दामध्ये, एवढं छान होतं। अशा पद्धतीने बाहेर जात वेळेस असं आहे, संविधान वगैरे लावलेलं आहे, राष्ट्रगीत लावलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी बाहेर येऊस वाटत नव्हतं, पण आले। ही माझ्या कॉलेजची लायब्ररी आहे, इकडेच समोर शाळा होती आणि समोर कॉलेज होतं, तिथं माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं। इथे पाहू शकता तुम्ही, इथे गार्डनमध्ये आम्ही या झाडं, आता ही झाड कवतं छोटं होतं थोडंसं, आता खूपच मोठं झालं आहे, तेव्हा आम्ही तिथे बसायचो। इथे शाळेचा व्ह्यू असा दिसतो बाहेरून आणि कॉलेजमध्ये आम्ही तिथे बसायचो, खूप मजा मस्ती करायचो। कॉलेजचं मागचं गेट आहे, पुढचं गेट पुढच्या साईडने आहे, पलीकडच्या साईडने पाहू शकता। अशा पद्धतीने मी पूर्ण शाळेचा व्ह्यू केलेला आहे। मला म्हणजे एक मेमरेबल बनवायचं होतं आणि एक थोड्याशा क्षणासाठी काय असेना पण मी हे सेव्ह करून ठेवलेलं आहे। नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, धन्यवाद। आता सुनी सुनी सारी काकडे।